जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी व परिसरात गेल्या महिन्याभरापासून एक जंगली माकड गावात शिरलेला आहे। या जंगली माकडाने गेल्या आठवड्याभरापासून गावातील कित्येक लहान मुलांना व स्त्रियांना अचानक त्यांच्या समोर येऊन मारहाण केल्याचा प्रकार डोळ्यासमोर आला आहे। तसेच हे माकड अचानक येऊन कुणाच्याही घरात किंवा दुकानात जाऊन बसते। माकड आल्यानंतर सर्वांना दूर जाऊन उभे राहावे लागते, अन्यथा माकड कुणावर हल्ला करेल याचा अंदाज नाही, कारण या अगोदर माकडाने कित्येकांवर हल्ला केलेला आहे। या माकडाच्या दहशतीमुळे गावातील दुकानदार, शाळेची विद्यार्थी, महिला व इतर सर्व जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या माकडाच्या भीतीमुळे बरेच विद्यार्थी शाळेसुद्धा जात नाहीत। त्यामुळे या माकडावर वन विभागाने काहीतरी दखल घेऊन जनतेमध्ये पसरलेली भीती दूर करावी अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातून वन विभाग जामनेर यांच्याकडे केली जात आहे। आज सकाळी 8 तासाअगोदर या मुलीला माकडाने हिच्यावर हल्ला केला बर, आणि 2-4 दिवसाअगोदर मराठी शाळेमध्ये लहान मुलांना मारत होते, त्यांनी त्याला हकललं, इथून चाललं गेलं ते। त्यानंतर आता 2-4 दिवसानंतर ही अशी घटना झाली, पूर्ण गावामध्येच ही खडबड झाली। असं किती दिवसापासून गावामध्ये माकडे हे याला 20-25 दिवस झाले, पण आता 4-5 दिवसामध्ये जास्त त्यांनी अंगावर हल्ला करतोय। या 4-5 दिवसामध्ये ते जास्त भडकले बा, कुणाच्या अंगावर जात आहे याच्या संदर्भात तुम्ही कोणाला काही कंप्लेंट वगैरे दिली का? आम्ही कंप्लेंट नाही दिली आता त्यासाठी हा व्हिडिओ। बर, या संदर्भात कोणाला काही कंप्लेंट वगैरे दिलेली का? कंप्लेंट दिली नाही आहे, पण आम्हाला वन विभागाला असं सांगणं आहे आमचं की आमची दखल घेतली जायला पाहिजे आणि याच्यावर काही उपाय केला पाहिजे। बर, एक ग्रामपंचायत आणि गावाकडे सरपंच यांनी बघितलं पाहिजे। प्रतिनिधी संजय जटाळे, जामनेर, आधार न्यूज। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।